महाराष्ट्रामध्ये मक्याचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या विविध हंगामात जवळपास 10 लाख हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड होते. सन 2018 पासून मका उत्पादकांना अमेरिकन लष्करी अळीमुळे मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. या अळीचा प्रादुर्भाव 80 प्रकारच्या पिकांवर दिसून येत आहे. त्यात ही मका आणि ज्वारी तिचं आवडतं खाद्य. तसंच ती ऊस, भात, गहू, कापूस आणि भाजीपाल्यावरही तग धरते. शेतकऱ्यांनी लागवडी आधीपासूनच पुढील प्रमाणे उपाययोजना केल्यास या किडीचा प्रादुर्भाव आणि नुकसान टाळणं सहज शक्य आहे. उन्हाळ्यात खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीतील किडीच्या अवस्था वर येऊन पक्षी किंवा उन्हामुळे नष्ट होण्यास मदत होते. मक्याच्या कणसावर घट्ट आवरण असलेल्या संकरित वाणांची लागवडी करता निवड करावी, त्यामुळे कणसावरील प्रादुर्भाव कमी होतो. पिकांची फेरपालट करावी. सतत एकाच शेतात मका किंवा ज्वारी ही पिकं घेऊ नये. मका पिकात तूर, उडीद, मूग यासारख्या कडधान्य पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करावी. मका पिकाच्या भोवती सापळा पीक म्हणून नेपियर गवताच्या 3 ते 4 ओळींची लागवड करावी. पीक पेरणी वेगवेगळ्या वेळी न करता एकाच वेळी विभागीय पेरणी करावी. सायन ट्रानी प्रोल 19.8% अधिक थाया मेथॉक्झॅम 19.8% या कीटकनाशकाची 4 मिलीलिटर प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. लष्करी अळीला हरवण्यासाठी पहिल्यांदा तिचं जीवनचक्र समजून घ्यावं लागेल. अंडी, अळी, कोश आणि पतंग हे तिच्या आयुष्याच्या 4 प्रमुख अवस्था आहेत. या किडीचे पतंग एका रात्रीत सुमारे 100 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकतात. लष्करी अळीची एक मादी पतंग 1,500-2,000 अंडी घालते. मक्याच्या पोंग्यात कोवळ्या पानांच्या वरच्या बाजूला पुंजक्या पुंजक्यात अंडी घातली जातात. ती पांढरी आणि केसाळ असतात. 100 ते 200 अंड्यांचा एक एक पुंजका असतो. 2-3 दिवसातच अंडी पिवळसर काळी होऊन त्यातून अळ्या बाहेर येतात. या अळ्याच शेतकऱ्यांच्या मुख्य शत्रू आहेत. अळी अवस्था सर्वसाधारणपणे 15 ते 30 दिवसांची असते. या कालावधीत अळी शक्य तेवढे नुकसान करत 6 अवस्था पार करून कोशावस्थेत जाते. अंड्यातून बाहेर आल्यावर पहिले 3-4 दिवस ती कोवळी पाने फस्त करते. त्यानंतर पुढच्या अवस्थेत ती पानं खात खात पोंग्यात घुसते. सुरुवातीच्या 3 अवस्थांमध्ये अळीचं नियंत्रण करणं तुलनात्मक सोपं जातं. अळीची 4थी आणि 5वी अवस्था सर्वाधिक खादाड असतात. शेवटच्या 6व्या अवस्थेत तिच्या डोक्यावर इंग्रजी वाय आकार स्पष्ट दिसतो. या अवस्थेत ती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत मातीत घुसते आणि कोशावस्थेत जाते. मातीत घुसण्याआधी पानं आणि पोंग्याचा आतील कोवळा भाग खाऊन फस्त करते. तसंच कोवळ्या कणसाचे सुद्धा नुकसान करते. मातीत 2 ते 4 बोटं खोलीवर 1.5 ते 2 सेंटीमीटर लांबीचा लालसर तपकिरी कोश लपलेला असतो. कठीण जमिनीत तिच्या भोवती मातीचं आवरण असतं. 1 आठवडा ते 1 महिनाभर ही अवस्था टिकते. त्यानंतर कोश फोडून पतंग बाहेर येतो. तो निशाचर असतो. रात्रीच्या वेळी दमट आणि उष्ण हवामानात तो जास्त सक्रिय असतो. अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धत वापरणं सर्वात महत्त्वाचं आहे. पिकावर बारीक लक्ष ठेवून अळीच्या पहिल्या 2-4 दिवसातच उपाय केल्यास किडीवर पूर्ण नियंत्रण मिळवून नुकसान टाळता येतं. किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे. किडीचे पतंग आकर्षित करण्यासाठी प्रकाश आणि कामगंध सापळे शेतामध्ये लावावेत. किडीचे भौतिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी शक्य असल्यास अंडी पुंज गोळा करून नष्ट करावेत. त्यानंतरही प्रादुर्भाव दिसून आल्यास पोंग्यात बारीक वाळू टाकावी, त्यामुळे अळीला पोंगा पोखरता येत नाही. तसंच किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकरी 10 पक्षी थांबे उभारावेत. अमेरिकन लष्करी अळीचे जैविक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी प्रति एकरी 5 कामगंधे सापळे उभारून नियमित सर्वेक्षण करावे. प्रति सापळे 3 पतंग आढळून येताच उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा प्रिटिओसम किंवा टेलेनोमस रिम्स 50,000 अंडी प्रति एकर प्रमाणे 1 आठवड्याच्या अंतराने शेतात सोडावेत. नोमुरिया रिलाय किंवा EPN किंवा मेटारायझियम 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या बुरशीजन्य कीटकनाशकांची आवश्यकतेप्रमाणे 10 दिवसांच्या अंतराने 1 ते 2 फवारण्या कराव्यात.
तसंच मोठ्या प्रमाणावर पतंग पकडण्यासाठी म्हणजेच मास ट्रॅपिंगसाठी एकरी 15 कामगंध सापळे उभारून त्यात अडकलेले पतंग नष्ट करावेत. अमेरिकन लष्करी अळीचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी अळीच्या सुरुवातीच्या अवस्थेत 5% निंबोळी अर्क किंवा 1500 PPM अझाडीरॅक्टिन 50 ml प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाताचा भुसा 10 किलो आणि गुळ 2 किलो एकत्र करून यांच्या ओल्या मिश्रणात 100 ग्रॅम थायोडिकार्ब 75 WP कीटकनाशक मिसळून त्याच्या लहान गोळ्या मक्याच्या पोंग्यात टाकल्यास ते खाऊन अळ्या मरतात. सुरुवातीच्या प्रयत्नानंतरही किडीने ग्रस्त झालेली 5% झाडं आढळून आल्यास कार्बोफ्युरॉन 3% दाणेदार CG 33 किलोग्रॅम किंवा फॉरेट 10% दाणेदार CG 10 किलोग्रॅम ही कीटकनाशके प्रति हेक्टरी जमिनीत ओलावा असताना फेकीव पद्धतीने वापर करावा आणि दाणे जास्तीत जास्त पोंग्यांमध्ये पडतील याची काळजी घ्यावी. कोल्हापूर येथील मका सुधार प्रकल्पावर घेण्यात आलेल्या चाचण्यांनुसार इमामेक्टिन बेन्झोएट 5 SG 4 ग्रॅम किंवा थायमेथॉक्झॅम 12.6% अधिक लॅमडा 6-हेलोथ्रीन 9.5% ZC या मिश्र कीटकनाशकाची 5 ml किंवा स्पिनेटोराम 11.7% SC 5 ml क्लोरान ट्रेनिलिप्रोल 18.5% SC 4 ml प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या करण्याची शिफारस धान्य उत्पादनासाठी करण्यात आलेली आहे. मधुमकेसाठी स्पिनोसॅड 45 SC कीटकनाशकाची 0.3 ml प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणीची शिफारस करण्यात आली आहे. थोडक्यात शेतकऱ्यांनी जागरूक राहून पिकावर बारीक लक्ष ठेवलं आणि कीड प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्याच अवस्थेत सामूहिक पातळीवर एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर केला तर अमेरिकन लष्करी अळीवर हमखास नियंत्रण करणं शक्य आहे. गरज आहे ती जागरूक राहण्याची आणि आसपासच्या शेतकऱ्यांनाही जागरूक करून सर्वांनी एकाच वेळी उपाययोजना करण्याची. मक्याचे किडीपासून रक्षण करून दर्जेदार उत्पादन मिळवण्याच्या या लढ्यात कृषी विभाग आपल्या सोबत आहे. अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी कृषी विभागाच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.